नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 16 लाखाच्या भूजल बंधाऱ्यातून वाळूचा अवैधरित्या उपसा, जोमात सौंदड येथील प्रकार. चुलबंद नदीच्या तीरावर असलेल्या पाणीटाकीच्या शेजारून वाळूचा अवैध उपसा चालू, अंदाजे 5000 ब्रास वाळूची उचल. गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्जुनी तालुका अंतर्गत चुलबन नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूची उचल केली जात आहे. याकडे स्थानिक महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे. संबंधित अधिकाऱ्यांना यावर जाब विचारल्यास त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नसल्याने कॅमेऱ्यासमोर ते बोलण्यास नकार देतात. ग्राम सावदळ येथील चुलबन नदी पात्रात काही वर्षापूर्वी भूजल बंधारा अंदाजे 16 लाख रुपयाची निधी खर्चून बांधण्यात आला. यामागचा उद्देश असा होता की उन्हाळ्यात दरवर्षी सौंदड येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. या बंधाऱ्यामुळे जमिनीत पाणी व पाण्याचा ओलावा टिकून राहील, त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मार्च एप्रिल जून या महिन्याकरिता मुबलक उपलब्ध होईल असा शुद्ध हेतू होता. मात्र चक्क या बंधाऱ्यातून वाळूची अवैधरित्या वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे. हा प्रकार दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा चालू आहे. त्यातच वाळू वाहतूक करणारे यांच्याकडून पाण्याचे पाईपलाईन सुद्धा फोडले जात आहे. अशा स्थानिक प्रशासन यांच्यावर दंडात्मक कारवाई का करीत नाही असा सवाल जनतेकडून केला जात आहे. एकंदरीत महिन्याला मोठी रक्कम तर या लोकांकडून दिली जात नाही ना, असा देखील सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत सौंदड आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे नियोजन अभावी नागरिकांना पिण्याचे पाणी सुद्धा दररोज उपलब्ध करून देत नाहीत, त्यामुळे नागरिकात नाराजी व्यक्त केली जात आहे. काही महिन्यापूर्वी याच ठिकाणी एका स्थानिक संस्थेच्या वतीने पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला होता. त्यांच्या मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात आला. चमकोगिरी करीत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी गावात पर्चे वाटप करीत बॅनर लावित विविध विकास कामाचे भूमिपूजन केले. मात्र सरपंच यांच्या अगदी जवळील कार्यकर्त्याचा फ्रॉड GST प्रकरणामुळे गावातील विविध विकास कामे बंद असल्याची आता चर्चा आहे. एकंदरीत लोकप्रतिनिधी आपल्या कार्यात सबसेल फेल झाल्याचे चित्र आहे. वीज वितरण कार्यालय सौंदड यांच्याकडून ग्रामपंचायत सौंदडच्या पाणी पुरवठा करणाऱ्या मीटरचे वीज बिल अंदाजे 6 लाख रुपये थकबाकी असल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना आठवड्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. आता विद्युत पुरवठा चालू असला तरी नागरिकांना रोज पिण्याचे पाणी नळ योजनेद्वारे सोडले जात नाही. प्रशासनाच्या कामचुकार धोरणामुळे जनतेला पाण्यासाठी शेताकडे धाव घ्यावी लागते. ज्या बंधाऱ्यातून वाळूचा उपसा होते त्याच ठिकाणातून गावात पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी आहे. दरवर्षीच्या अवैध वाळू उपशाने नदीपात्र खोल झाले आहे. नदीला पूर आल्यावर नदीपात्रात टाकीच्या बाजूला असलेले माती वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत भविष्यात पाण्याची टाकी जमीनदोस होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे स्थानिक प्रशासनाने यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. गावात पाणी साठवणूक करण्यासाठी तब्बल 3 पाणी टाकी आहेत, तर 1 जलशुद्धीकरण यंत्र सुद्धा आहे. असे असले तरी गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी दररोज उपलब्ध होत नाही, ही मात्र शोकांतिका आहे. चुलबन नदी शेजारी पाणी टाकी आहे, त्यातच अगदी लागून नर्सरी आहे. या नर्सरीच्या अगदी बाजूला शमशान शेड आहे. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि तिचे हे स्मशान शेड आहे. या स्मशान शेडला पाहून अगदी लाज वाटेल असे हे विदारक चित्र आहे. गेले अनेक वर्षाचा कालावधी लोटला आहे, मात्र विकासाच्या नावाखाली फक्त प्रचार चालू आहे. याच शेडच्या बाजूने गेली अनेक दिवस वाळू वाहतूक केली जात होती. आता हा मार्ग बंद आहे. स्मशान शेडची दयनीय अवस्था पाहून प्रेत सुद्धा उठून उभे राहतील अशी अवस्था आहे. यावर स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी अद्यापही पाठपुरावा केल्याचे दिसत नाही. 15 वित्त आयोग निधी अंतर्गत ग्रामपंचायत सौंदडकडे तब्बल 70 लाख रुपयाची निधी पडून आहे अशी माहिती काही सूत्रांनी दिली आहे. त्यांचे सुद्धा नियोजन लोकांसमोर नाही. जनतेचे लोकप्रतिनिधी जनतेला हिशाब देण्यास का डगमगतात असा देखील सवाल जनतेतून केला जात आहे.
सौंदळ ग्राम पंचायत कडून ज्या दिवशी गावात पिण्याचे पाणी सोडले जाते त्या दिवशी गावातील वीज पुरवठा 2 ते 3 तासाकरिता खंडित केला जातो। हा वीज पुरवठा खंडित करण्याचा अधिकार ग्रामपंचायतला नाही असे आमच्या लक्षात आल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करू अशी माहिती सौंदळ येथील विद्युत कार्यालयाचे अधिकारी श्री राहुल मळावी यांनी दिली आहे। या संबंधित अधिक माहितीकरिता ग्रामसेवक आर डी देशमुख यांना संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही।